काल आपण बोईसर पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल केलेला आहे, नेमकं काय प्रकरण आहे? ते सर सागर धोडी आहे ना, त्यांनी आहे ना माझा व्हिडिओ आहे ना, म्हणजे त्यांच्या पण माझं मी भाजी विकत होती तेव्हा, त्या भाजी विकताना त्यांची आणि माझी फ्रेंडशिप झाली. भाजी घ्यायला येत होते ते सागर धोडी, त्यांच्यापर अशी माझी फ्रेंडशिप झाली. फ्रेंडशिप झाल्यानंतर ते मला इकडे तिकडे डेट करायला लागले. डेट करण्यानंतर मी त्याला त्यांच्यावर फुल विश्वास बसल्यानंतर ते मला इकडे तिकडे घेऊन जायला लागले. मग नंतर त्यांनी माझ्यावर शारीरिक संबंध केले असं अनेक वेळा केल्यानंतर मला कळलेच नाही की त्यांनी माझे कधी व्हिडिओ काढून घेतले. सागर धोडीने काढून घेतले आणि मग ते त्यांनी ठेवले सागर धोडीने. त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर सागर धोडीने ठेवले व्हिडिओ, नंतर हे व्हिडिओ नंतर माझं आणि त्याच्या झगडं झालं. सागर धोडी मला नंतर व्हिडिओ दाखवून नंतर मी सांगितलं आता माझ्याने हे जमणार नाही. नंतर सागर धोडी बोलला हे बघ तुझं काय, सागर धोडी बोलले तुझे व्हिडिओ माझ्याकडे आहे सगळे पाडलेले. तर मला ते माहिती नव्हतं का व्हिडिओ त्याच्याकडे आहे माझ्या असं. मग तो पण माझ्या जबस्ती करायला लागला सागर धोडी माझ्या बिना मर्जीने, मर्जी खिलाफ. ओके. इकडे तिकडे घेऊन जायला लागला आणि बिना मर्जीने शारीरिक संबंध करायला लागला सागर धोडी. त्याच्यानंतर काय झालं? त्यानंतर मग कंटाळून थोड्या दिवस घरी बसली घाबरून. नंतर मग तो मायडा आला तर मी सांगले हे माझ्याने आता जमणार नाही. सागर धोडी परत मला भेटले माझ्या दुकानावर, परत आली भाजी घ्यायला आणि मग मला सांगायला आले येते का नाही तू, मी सांगला तर माझ्या जमणार नाही हे सगळं. मग सागर धोडीने हे व्हिडिओ नरेश धोडीला दिले. ओके. नरेश धोडी त्यांची फ्रेंडशिप होती का काय माहिती, पण त्यांनी नरेश धोडी, नंतर नरेश धोडी मला हैराण करायला लागले. ओके. नंतर नरेश धोडीने मला 2-3 वेळा हे केलं. ओके. ब्लॅकमेल करून नंतर ते व्हिडिओ दाखवले मला आणि मला बोलले हे बघ तुझे व्हिडिओ. मग मी घाबरून गेले आणि माझ्या हसबंडलाही माहिती नव्हती स्टोरी सगळी. माझ्या नरेश धोडीने पण माझ्यावर हे सगळं केलेलं असं अत्याचार. त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर नरेश धोडीने मला एकदा इकडे टिंचपोर साड्याकडे नेली, एकदा नंतर आमच्या इकडे दोनदा त्यांनी पकडली. सकाळी 5 वाजता मी भाजी निघून देताना त्याला. ओके. त्यांना टायमिंग माझा बरोबर माहिती आहे, सकाळी भाजी घ्यायला जाते भोसरला पहाटे. ओके. त्यांनी 2 वेळा मला पकडलं, म्हणजे एकदा महिन्यातून एकदा पकडलं, म्हणजे 2 महिन्यात त्यांनी मला हे केलं माझ्याबरोबर. नंतर मग मी घाबरून नंतर जाणंच बंद करून टाकलं. आता काय केलं? आता त्यांनी म्हणजे ते व्हिडिओ तेव्हा त्यांनी दाही नाही केले, ते व्हिडिओ ठेवून सांडलेले त्या लोकांनी, नरेश धोडी आणि सागर धोडी लोकांनी. नंतर मग आता मग माझ्या हसबंडनी नंतर ते काय जिजाऊचं काय पाडलं तेव्हा त्यांनी व्हिडिओ ते व्हायरल केले. मी माझ्या हसबंडला तेव्हाच सांगितलं का नरेश धोडी माझ्यावर बलात्कार केलेला असं. ओके. 2-3 वेळा नंतर माझे हसबंड लगेच मला घेऊन नंतर कम्प्लीट करायला आम्ही गेले. कोणाला व्हिडिओ पाठवलं ते? कोणाला ते व्हिडिओ पाठवले? माझ्या जेठला. मला हे माझे कळलं नव्हतं का म्हणजे व्हिडिओ लोक म्हणजे हे करत असं ब्लॅकमेल करताय. आता आपण काय प्रशासनाकडून आपल्याला काय अपेक्षित आहे? मला आता न्याय पाहिजे बस, काही दुसरं काय नाही पाहिजे.